यू वेरी मच फॉर बीइंग हियर. आणि 20 वर्ष झाले हा प्रवास. 3 जानेवारी 2003 सुरू झाला होता आणि आमचं सुदैव आणि नशीब की 20 वर्षानंतर 3 जानेवारी 2023 अजूनही थिएटरमध्ये आजही चालू आहे. तर हा प्रवास, ही जर्नी तुमच्यावर शेअर करायसाठी आम्ही आलो आहे. यू वॉन्ट से समथिंग, जीन्स? या नो, आय जस्ट थँक एव्हरी वन फॉर बीइंग हिअर 20 इयर्स अगो अँड 20 इयर्स लेटर वी आर ऑल टुगेदर. सो थँक यू व्हेरी मच. ॲक्ट पण करतोय आणि त्यांना डिरेक्ट पण करतोय, याच्यापेक्षा मोठं सौभाग्य नाही. आणि खुशी असेल, जिया असतील, हे सगळे जे कॅरेक्टर्स होते ते सर्व खरंच उत्तम कलाकार होते. म्हणून मला जास्त काही काम करावं लागलं नाही. मला फक्त सीन समजून सीनमध्ये जो इमोशन आहे का नाही. खरं म्हणजे वेड या चित्रपटामध्ये जर मी कशावरती जास्त जर काम केलं असेल तर चित्रपटाचं हृदय हे बरोबर जागेत आहे का नाही ते शोधायचा प्रयत्न केले की इज द हार्ट इन द राईट प्लेस. जिथं आपल्याला वाटतं की इथं ऑडियन्सला वाटलं पाहिजे का, अरे बापरे वाईट वाटलं मला, तर ते कम्युनिकेट होतंय का नाही. सगळ्यात महत्त्वाचं तेच आहे. ती जर गोष्ट तुम्ही जी सांगताय ती जर कम्युनिकेट होत असेल आणि ऑडियन्सशी कनेक्ट होत असेल तर ते सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. Happy New Year. So, congratulations for 20 years celebrating. And in fact, coincidence that you are also celebrating your 20 years. Oh. Okay. So, my question again to you, the 10 years of Mumbai Film Company was completed. So, what you have to say about that? Wow, yeah, 10 years of Mumbai Film Company, which is tomorrow, coincidentally. 10 वर्षापूर्वी बालक पालक रिलीज झाला होता. अँड इट वॉज जस्ट अ जर्नी दॅट स्टार्टेड बिकॉज ऑफ माय फादर. माय फादर हॅड आस्क्ड मी की हिंदीमध्ये तू काम करतोस पण मराठीत काय करणार, मराठीसाठी काय. तर मला तिथं वाटलं की आपण काहीतरी सुरू करावं, प्रोडक्शन हाऊस. आणि 10 वर्षात फक्त मराठी चित्रपटच आपण प्रोड्यूस केलेले आहेत. त्यात बालक पालक बरोबर सुरुवात झाली उतुंग ठाकूर आणि रवी जाधव यांच्याबरोबर. एक चांगली सुरुवात झाली आणि कुठेतरी जाऊन मला वाटतं की असा चित्रपट जे लोकांपर्यंत पोहोचला त्यांना आवडला, एक वेगळा विषय होता. नंतर येलो चित्रपट, परत एकदा उतुंग ठाकूर आणि महेश लिमये डिरेक्टेड तो चित्रपट केला आणि नशिबाने आम्हाला पहिल्यांदाच त्या चित्रपटासाठी 3 नॅशनल अवॉर्ड्स मिळाले. त्यानंतर तिसरा चित्रपट होता लय भारी, निशिकांत कामत, जितू जितेंद्र आणि शालिनी ठाकरे, अमय कोपकर आणि निशिकांत कामत, राधिका आपटे यांच्यावर काम करण्याची संधी मिळाली. तो चित्रपट लोकांनी खरंच भरभरून प्रेम दिलं, माऊली म्हणून मला ॲक्सेप्ट केलं त्या चित्रपटामध्ये. त्यानंतर फास्टर फेणेमध्ये काम केलं. वाव, एकाच वेळी 3-3 प्रश्न तुमचे. पण सर्वप्रथम थँक्यू सो मच. तुमच्या सर्वप्रथम थँक्यू. पहिला प्रश्न काय होतो? व्यक्तिगत आणि करेक्ट. हां, आता खरं म्हणजे काय असतं ना की आमच्या दोघांची जी भेट झाली ना तेव्हा त्या कॉलेजमध्ये होत्या. माझं नुकतंच कॉलेज संपून मी आर्किटेक्चर फर्ममध्ये काम करत होतो आणि आम्ही पहिले मित्र झालो, नंतर रिलेशनशिप वाढली आणि नंतर मग आम्ही प्रेमात पडलो. 10 वर्ष डेटिंग केली झाली आमची, त्यानंतर लग्न केलं. हा जो प्रवास आहे ना हा हळूहळू हळूहळू असा वाहत गेला. मग त्यामुळे ना असं कधीच आम्हाला वाटलं नाही किंवा त्यावेळेच असं होतं आणि आत्ता असं आहे. आमच्यामध्ये जे जे बदल घडले ते आमच्या साक्षीनेच घडलेले आहेत. आम्हाला जे आम्ही पण एकमेकाला बघून बदललो आणि काय आहे की
मी नेहमीच म्हणतो की तुम्ही जे आज आहात ते उद्या नसणार आहात, आणि तुम्ही जे आज आहात ते काल तुम्ही नव्हताच. म्हणून बदल हा इनएव्हिटेबल आहे. म्हणून तुम्ही जे म्हणता ना की तुझे मेरी कसम 20 वर्षापूर्वी आत्ता आम्ही ती दोन लोक नाही आहोत, आम्ही वेगळे आहोत, पण आमचा कोड तोच आहे ज्याच्यामुळे आमच्यामध्ये आजही ते समन्वय आहे, ते प्रेम आहे. आणि प्रेमात सगळ्यात मोठी गोष्ट जी असते ना ती रिस्पेक्ट असते. तुमचं प्रचंड प्रेम असेल पण तुमच्या पार्टनरचं तुम्हाला तेवढं रिस्पेक्ट नसेल की आय लव यू बट आय डोंट रिस्पेक्ट यू, मग ते टिकत नाही. कमी प्रेम आणि जास्त रिस्पेक्ट तरी चालेल, पण जास्त प्रेम आणि कमी रिस्पेक्ट हे कधीच चालणार नाही. Hi, Samir here from Movie Talkies. My question Hello. Is to Ritesh sir. Salman Khan had a cameo in debut film, you know, Allai Bari. It was yes. a record-breaking hit, and now he made a cameo in Ved, and again it is a hit film. So, you know, do you believe he's your lucky charm, and how difficult was it to convince to, you know, Bollywood superstar to come in Marathi and do a cameo? No, I think Salman Bhau is extremely, extremely lucky for us. आप लोगों ने जिन्होंने पिक्चर देखी होगी. You, Ritesh, you're known for your sense of humor, your one-liners, and your career has just been a great example of comic timing and comic roles that you've done. This time as a director, it's a story which has so much soul. There's a romance. It's a love story. But you seem to have got your humor intact. You're telling the story, and in the tale, you have humor all the while. Was this a conscious effort? I mean, did you keep the funny bone alive? बहुत सारे लोगों को लगता था कि शायद अगर मैं जब डायरेक्ट कर रहा हूँ जिनको लगा तो उनको लगा मैं कॉमेडी फिल्म डायरेक्ट करूँगा. इनफैक्ट बहुत सारे इंडस्ट्री के दोस्तों को भी लगा था. और जब मैंने डिसाइड किया था तो मैंने बहुत सारे लोगों को नहीं बताया था कि मैं डायरेक्ट कर रहा हूँ. मैं चुपचाप एक स्क्रिप्ट डिसाइड कर ली थी ये डायरेक्ट करना है और मैंने शूटिंग शुरू कर दी थी हम लोगों ने. बिकॉज क्या होता है कि आई एम नॉट समवन कि मैं डायरेक्ट कर रहा हूँ डिंडोरा पीटो फिर निकलो आगे. जब डिसाइड किया था एक्चुअली पहले दिन शूट पर हमने अनाउंस किया कि ये फिल्म हमने शुरू की आज. और रोमांटिक ड्रामा पता नहीं मुझे क्यों लगा कि ये फिल्म बनानी चाहिए, पर मुझे ये ज़रूर लगा था जैसे मैंने पहले भी कहा था कि एक ऐसी फिल्म जहाँ पर पूरा परिवार आकर इकट्ठा देख सकता हो वो मुझे फिल्म बनानी थी. जैसे आपने कहा कि ह्यूमर का कितना इम्पोर्टेंस है, मुझे लगता है कि इंसान के जीवन में हंसी ही है एक ऐसी चीज़ है जो आपको आगे लेकर जाती है. एंड वही मुझे आई थॉट कि स्क्रीन प्ले में भी था, जगह भी काफ़ी थी, तो वी केप्ट कमिंग बैक टू सम. अगर सीरियस भी हो तो एक फ़नी चीज़ हो रही है, अगर एक्सट्रीमली रोमांटिक चीज़ भी हो रही है तो यू हैड सर्टन लाफ्टर्स इन द फिल्म. एंड जब मैं थिएटर में देखता हूँ तो भी मुझे ऐसा लगता है. आणि खरं म्हणजे ना चित्रपट बनवताना जेव्हा आपल्याला वाटतं की एक रोमॅन्टिक ड्रामा बनवायचा आहे तर त्यामध्ये ज्या लोकांनी वेड पाहिला आहे त्यांना समजेल, ज्या लोकांनी नाही पाहिला त्यांनी कृपया जाऊन पाहावा चित्रपट. की रोमॅन्टिक ड्रामामध्ये खरं म्हणजे फर्स्ट हाफ सेकंड हाफ हे वेगळे आहेत, त्यातला अप्रोच पण वेगळा आहे, पण नंतरचं ह्युमर पण आहे ना तो पण बदलत जातो. आणि मुश्ताकनी जे विचारलं की ह्युमर किंवा कॉमेडी किंवा फन हे चित्रपटामध्ये सातत्याने जर असलं ना तर लोकांची जी जर्नी आहे पिक्चर बघताना ती पण हसत खेळत जाते. कधी तुम्हाला इमोशनल करते हसवते, कधी तुम्हाला रोमॅन्टिक फील होतं परत हसवते, चित्रपट तुम्हाला रडवतो आणि रडवताना सुद्धा क्लायमॅक्समध्ये एक डायलॉग आहे जो आम्ही इम्प्रोवाइज केला होता तो परत हसवता मालगाडीचा. आणि खूपच सीन्स असं होतं की आपण एडिटमध्ये कट केले पण रितेश गॉट इट बॅक, कारण ह्युमर जे आहे आय थिंक इज ऑल क्रेडिट टू हिम बिकॉज ही वॉज व्हेरी 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 क्लिअर की म्हणजे एक रोमॅन्टिक ड्रामामध्ये यू हॅव टू हॅव थोडासा लाईट मोमेंट्स ऑल्सो, तर ते जे लाईट मोमेंट्स अँड जे ग्राफ आहे की यु नो ॲट टाइम्स इट्स व्हेरी इमोशनल अँड देन यू विल सडनली गेट अ लाफ. आय थिंक ऑनेस्टली इट इज his directorial touch that he brought to it.
नहीं नहीं कारण बिल्कुल नहीं है. आई जस्ट थिंक इट्स द लव एंड द अप्रिसिएशन. एंड मैं हमेशा एक मिडिल क्लास नॉर्मल गर्ल की तरह ही प्ले करती हूँ. आई डोंट फील द नीड टू यू नो स्टेप आउट इन टू लाइक आई हैव नेवर बीन वन टू यू नो ट्राई टू गेट एक्स्ट्रा ग्लैमरस. म्हणजे इफ इट्स अ रोल आई विल डू इट बट इफ नॉट आई एम हैप्पी टू बी मी. एंड आई थिंक वो जो एक कनेक्ट है विच it's God's blessing honestly but a connect hai which I also don't know when I used to work in the south mujhe hamesha you know people used to say ki you're a family member and even in Maharashtra today when Ved has released maza sati I feel that one thing that they call me their own family member is something that's worked for me in six industries I think.